नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत तुमचं. भरतगड बघितलेला आपण मागचा व्हिडिओ, आणि त्याच्यानंतर आमचा प्लॅन ॲक्च्युली होता रामगड करण्याचा, पण थोडं प्लॅनमध्ये चेंज केला आम्ही. आणि इकडे आता सध्या आम्ही आलो आहे सर्जेकोट फोर्टवर. रामगड फोर्ट अगोदर केला होता आणि मोबाईलची बॅटरी पण खूप डाऊन झालेली, म्हणून रामगडवर नाही गेलो आम्ही, सर्जेकोटला डायरेक्टली आलो. रामगड पुन्हा एकदा कधीतरी करू, कारण रामगड हा मोठा फोर्ट आहे आणि तिकडे बघण्याच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर एक्सप्लोअर करायला थोडा वेळ लागतो तो, आणि व्हिडिओ पण त्याचा लेंदी बनेल थोडा, म्हणून आम्ही एक छोटासा व्हिडिओ करायचा होता म्हणून सर्जेकोट फोर्टवर आलो. मालवणपासून अगदी जवळच आहे सर्जेकोट फोर्ट, आणि जे आपण फोर्ट बघितलेले भरतगड आणि भगवंतगड, तेसुद्धा फोर्ट मालवणपासून 18 ते 20 किलोमीटरच्या डिस्टन्सवर आहे. तर जसं मी म्हणालो की हे 4-5 किल्ले आपण एकत्र बघू शकतो, त्यातला हा तिसरा किल्लाकड बघितला आणि नंतर मग भरतगड बघितला, आता आपण आता सर्जेकोट फोर्टला. तर बघूया आपण सर्जेकोट फोर्ट. मालवणवरून तुम्हाला रिक्षासुद्धा मिळू शकतात आणि प्रायव्हेट गाडी असेल तर खूपच चांगलं आहे. आता या फोर्टची काही माहिती नाही आहे मला, बघू आता या इथे आपल्याला काही माहिती मिळते का. इथे बाईक पार्क केली आपली आणि तो फोर्टचा गेट आहे, तर आपल्याला इथपर्यंत, म्हणजे तुमची गाडी वगैरे असेल तर डायरेक्टली इथपर्यंत येऊ शकते. आणि हा फोर्ट, जी गड नदी आहे, जी आपण एवढे दिवस जे काही फोर्ट्स बघतोय, रामगड बघितलेला अगोदर, किंवा जसं मी म्हणालो की बरेचसे फोर्ट्स आहेत या नदीच्या आजूबाजूला, रांगणागड, सोनगड, रामगड, आणि याच्या अगोदरचे जे व्हिडिओ आपण बघितलेले भरतगड आणि भगवंतगड, तसंच हा जिकडे ती नदी एंड होते समुद्राला जिथे मिळते, त्याच किनाऱ्यावरती बीचच्या एकदम बाजूलाच हा सर्जेकोट किल्ला आहे. किल्ल्याच्या आतमध्ये घर आहेत, हे जे पिलर्स दिसतात ते मला वाटते किल्ल्याचेच पिलर्स आहेत सर्व. आणि इथे ही तटबंदी सुद्धा आहे. छोटीशी जागा ही जाण्यासाठी कशासाठी, किल्ल्याची तटबंदी येते किंवा एंट्री म्हणू शकता त्याला, इथूनच एंट्री होत असेल. हे गव्हर्नमेंटने ॲक्च्युली बनवलं आहे आणि त्याची अवस्था एकदम वाईट झालेली आहे सध्या. आणि किल्ल्याची आतली बाजू इकडे एक तुळशी वृंदावन आहे. पायऱ्या सुद्धा आहे तिकडे वरच्या बाजूला जाण्यासाठी. किल्ल्याच्या आतल्या भागामध्ये एक विहीर सुद्धा आहे, छोटीशी विहीर आहे जी दिसत पण नाही, बरोबर त्याच्यात जाळी घातली आहे, त्यामुळे थोडं तरी समजून येते पालापाचोळा वर राहतो म्हणून, नाही तर कोणीसुद्धा इकडे येईल आणि आतमध्ये डायरेक्ट विहिरीच्या आतमध्ये पडेल. त्याच्या आजूबाजूला ॲक्च्युली काहीतरी दगड वगैरे लावून किंवा काट्या वगैरे लावून याला बंद केलं पाहिजे, नाही तर एखादं माणूस किंवा कोणता प्राणी वगैरे आतमध्ये पडायचा. वाडा असू शकतो किंवा बालेकिल्ला असू शकतो. इथे आपल्याला वरून व्ह्यू कसा दिसतो, इथून समुद्र दिसतो जवळच. तटबंदी आहे आणि या तटबंदीवरून हा उर्वरित किल्ला, हा बाकीचा सर्व किल्ला, ही सर्व बॉर्डर आहे, तिकडे सुद्धा तटबंदी आहे प्रॉपर आणि त्याच्या पुढे तो समुद्र सर्व. आता बरीचशी घरं झालेली आहेत, इथे पण एक आपल्याला घर दिसत आहे, जिथे आलेलो तिथेसुद्धा 2-3 घरं दिसली आपल्याला आतमध्ये. छोटासाच किल्ला आहे, जास्त मोठासुद्धा नाही आहे, पण या नदीवरती वॉच ठेवण्यासाठी हा किल्ला खूप महत्त्वाचा होता. आणि आता याची एकदम बिकट परिस्थिती झालेली,
हे किल्ल्याचे बुरुज। सध्या इकडे सगळं गवत आणि जुनी झाडं यांनी त्यांची जागा घेतलेली आहे। तो हा तो भाग आहे जो बालेकिल्ल्यासारखा भाग होता दिसत होता। चार बुरुज आहे चारही बाजूला आणि आतमध्ये राहण्याची जागा होती असेल आणि त्याच्या समोरची ही जागा आहे पूर्ण ओपन प्लेस। पुढून बघू आपण, त्या तिथे सुद्धा दोन तीन बुरुज दिसत आहेत आपल्याला। हा सुद्धा एक बुरुजच आहे आणि हे जे पाणी येते ते सर्व गड नदी आहे। जेवढे आपण किल्ले बघितले आतापर्यंत सिंधुदुर्गातले ते सर्व या गड नदीच्या आजूबाजूला आहेत आणि हा पूर्ण अरबी समुद्र। आणि समोरचा जो बीच दिसतो आहे तो तळाशील बीच आहे आणि त्याच्या पुढे तोंडवली बीच लागतो। इथे सध्या बंदरा, इथे हे सर्जकोट बंदर आहे आणि बंदरावरती काहीतरी काम चालू आहे। मला वाटते ते बंदर वाढवत असेल बोटी वगैरे लावण्यासाठी। सध्या किल्ल्याच्या आतमध्ये बरीचशी घरं दिसत आहेत। ते एक घर आहे, ते एक घर आणि त्या बाजूला दोन तीन घरं होती। का माहीत नाही किल्ल्याच्या आतमध्ये घरं बनवायला कशी परमिशन देतं। आणि किल्ल्यावर येण्यासाठी बरेचसे दरवाजे आहेत आणि बरेचसे भिंती वगैरे, जे भिंती दिसतात हे आता बनवलेले आहेत। सगळे भिंती वगैरे घालून तिकडे अडवून ठेवले आहे म्हणजे माणसं कोणाला यायचं जरी असेल तरी कोणी येऊ शकत नाही ते। खाडीवर जायला कुठून रस्ता आहे का बघूया। तिकडे समुद्रामध्ये एक बेट दिसते आपल्याला, झूम करून, कवडा रॉक म्हणतात त्याला, कवडा बेट। छोटंसं बेट आहे तिकडे आणि तिथे आतमध्ये वाळू वगैरे पण आहे आणि कधी कधी जातात सुद्धा तिथे मासे वगैरे पकडण्यासाठी। आणि याच्या आजूबाजूलाच कुठेतरी एक शिंपल्यांचं सुद्धा बेट आहे ज्या जिथे सगळे शिंपले असतात, शेल्स असतात त्यांचे। किल्ल्याच्या अगदी बाजूला जी वस्ती आहे कोळी लोकांची आणि सगळ्या बोटी इथे दिसतात। तिकडे कोणी बसले आहे त्यांना विचारूया, किल्ला एवढाच आहे की अजून एक अजून थोडा जागा वगैरे आहे का कुठे। कारण खूप छोटासा किल्ला, जेवढा आपण बघितला तो खूप छोटासा किल्ला होता। आणि याची इंटरनेटवरती पण याची काही माहिती नाही जास्त आणि फोटोज वगैरे पण जास्त नाही आहेत। मला वाटतं एवढंच काय आहे ते बस बघूया। आपण त्या साईडला पण जाऊन एक राऊंड मारूया। छोट्या बोटी आहेत आणि या मोठ्या बोटी आहेत, जास्त फिशिंग करतात तेव्हा या बोटी वापरत असतील। आता माहीत नाही यूजमध्ये आहेत की नाही, कारण किनारा लागले। ही सुद्धा एक मोठी बोट आहे आणि तिकडे सुद्धा पलीकडे दोन तीन मोठ्या बोटी आहेत। मासेमारीच्या खूप मोठ्या बोटी आहेत आणि त्याहून ही जास्त मोठ्या बोटी आहेत। या इथे एक गुफा तयार झालेली आहे। पाणी जाऊन जाऊन समुद्राच्या पाण्यामुळे ती गुफा तयार झालेली आहे। आतमध्ये बरंच आतमध्ये पाणी जाते, आता इथून कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही आणि तिकडे जवळ जाऊन पण बघायला काही ऑप्शन नाही आहे। मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ होता सर्जकोट किल्ल्याचा। किल्ल्यावर जास्त काही नाही आहे बघण्यासारखं, एक छोटासा वाडा किंवा बालेकिल्ला आपण जसं म्हणतो तसंच एक छोटंसंच स्ट्रक्चर आहे। त्याच्या आतमध्ये एक विहीर आहे, गेला तर सांभाळून जा नाही तर विहिरीच्या आतमध्ये पडाल। एक खड्डा आहे जो दिसत नाही आहे तिथे। आणि किल्ल्याच्या आजूबाजूला म्हणाल तर त्या बऱ्याचशा गोष्टी आहेत तिकडे फिरण्यासारख्या। मी जिथे उभा आहे ती जागा जशी आपण बघितली तिकडे एक केव तयार झाली आहे, गुफा तयार झाली आहे जिथून पाणी आतमध्ये जाते आणि त्याच्या खाली खूप मोठी गॅप तयार झाली आहे आणि त्याच्यावरून आपण चालत जाऊ शकतो। आणि त्याच्या वरच्या भागामध्ये नारळाची झाडं दिसत आहेत।
तर कधी इकडे आलात, तुमचा येण्याचा इकडे प्लॅन झाला सर्जेकोट किल्ल्यावरती, तर संध्याकाळच्या वेळेला या, कारण इकडे सनसेट खूप चांगला दिसेल. आता मी 3 वाजले, सूर्य आता सध्या डोक्यावरच आहे, अजून मावायला बराच वेळ आहे, इकडे थांबणार नाही. पण जर संध्याकाळच्या वेळेला जर तुम्ही आला, तुमची फॅमिली असेल, फ्रेंड्स ग्रुप असेल, तर या इथे तुम्ही बऱ्यापैकी टाईम स्पेंड करू शकता. जागा खूप चांगली आहे आजूबाजूची, इकडे बराच वेळ तुम्ही घालवू शकता आरामात बसून. आणि किनारा जो आहे, समुद्र किनारा, म्हणजे इकडे बीच नाही आहे, वाळू नाही आहे, दगड आहेत. त्या एकदम दगडाचा वरचा जो भाग असो, छोटीशी टेकडीसारखं आहे, त्या टेकडीवर बसून तुम्ही आपला बरासा वेळ इकडे घालवू शकता. तर कधी आलात इकडे तर संध्याकाळच्या वेळेला या, आणि जास्त काही बघायला मिळेल अशी अपेक्षा ठेवू नका. आणि याचा इतिहाससुद्धा माहीत नाही, तर फक्त हा जी गड नदी आहे त्या तिकडे फक्त ट्रेड जे व्हायचं, जे वाहतूक व्हायची, जलवाहतूक, त्याच्यावरती निगराणी ठेवण्यासाठी कदाचित हा किल्ला बनवला गेला असेल. आणि त्याच्या बाजूची जी जागा आहे ती तलाशील, तर तलाशील हा भाग जो अगोदर नव्हता, तो खूप, जसं आपण कधी तुम्ही मालवणला आला असेल, फिरला असेल, तर सुनामी आयलँड म्हणून तुम्हाला माहिती असेल. सुनामी आयलँड म्हणतात की सुनामीच्या प्रवाहाने तो, म्हणजे सुनामी जेव्हा आलेली त्याच्यामुळे तो तिकडे एक आयलँड तयार झाला. ॲक्च्युली तो अगोदर आयलँड होता छोटासा, पण तो सुनामीमुळे तो जास्त, म्हणजे त्याच्यावर वाळू जमा झाली आणि त्या तिथे आता वॉटर स्पोर्ट्स वगैरे बऱ्यापैकी होतं. तसाच एक प्रकार या इथे झाला होता, म्हणजे सुनामीमुळे नाही, पण ती वाळू जी वरून वाहत येते नदीमधून, त्यामुळे तो तळाशीलचा हा भाग इकडे तयार झाला होता. अगोदर तोंडवळीपर्यंतच होता आणि तोंडवळीच्या नंतर मग हा तळाशील पुढे पुढे तयार झालेला आहे. तर कधी इथे आलात, तोंडवळी तळाशील हे बीचसुद्धा खूप सुंदर आहेत. तर जर कधी या भागात असाल तर या बीचेसनासुद्धा व्हिजिट करा, कारण हे मालवणमध्ये जेवढी गर्दी असते तेवढी इथे नसते, तर खूप सुंदर बीच आहे तो. आणि बस या व्हिडिओमध्ये एवढंच, छोटासाच व्हिडिओ होता आणि किल्ला पण छोटासा होता. आणि जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा. आणि अशाच जर अनएक्सप्लोअर्ड गोष्टी तुम्हाला जर कोकणातल्या एक्सप्लोअर करायच्या असतील तर आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा.